झी मराठी वाहिनी गेले कित्येक वर्ष मालिका विश्वातील कलाकारांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही झी मराठी अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा, माधुरी दीक्षित यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रेक्षकांनी भरघोस मत देऊन विजय केलेल्या कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने बाजी मारली होती. सर्वोत्कृष्ट नायक, नायिका, मालिका, जोडी, खलनायिका असे सगळे महत्त्वाचे पुरस्कार या मालिकेने जिंकले. परंतु झी मराठीने भुवनेश्वरी या पात्राला खलनायिकेचा पुरस्कार दिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अभिनेत्री कविता मेंढेकर यांनी भुवनेश्वरी हे पात्र साकारलं आहे. त्यांचा सर्वोत्तम व्यक्तिरेखा आणि सर्वोत्तम खलनायिका अशा दोन पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. मात्र नेटकऱ्यांच्या मते सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार रुपालीची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना देणं अपेक्षित होतं. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रुपाली ही भूमिका साकारत आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.